बातमी आहे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतून। अंबड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर गुन्हा रजिस्टर नंबर 201/2022 या गुन्ह्यामधील फिर्यादी व त्यांचे आई वडील गजलक्ष्मी रो हाऊस नंबर 2 यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून भाडेकरी म्हणून राहत होते। घरमालकांचा भाडे व इतर गोष्टीवरून काही कारणास्तव वाद निर्माण झाले। तर घरमालक यांनी घर खाली करण्यासाठी त्यांच्या घरी आले असता घर मालकांसोबत त्याचा भाऊ तसंच आई वडीलही उपस्थित होते। घर खाली करत असताना फिर्यादी हे आई वडील यांच्या राहत्या घरी आले। तर फिर्यादी यांची मुलगी आजी आजोबाकडे गेली होती। तर तिला शोधण्यासाठी ते घरामध्ये गेले असता आरोपीने फिर्यादी यांच्या श्रीमानाला लज्जा उत्पन्न होईल अशी वागणूक करून विनयभंग केलाय। तर याबाबत अंबड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अनुषंगाने अंबड पोलिसांनी आरोपीला अटक केली। तर त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर या घटनेचा पुढील तपास PSI नाईद शेख हे करीत आहेत। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर, नाशिक।